तुम्ही इथे बघू शकता कढईत टाकल्याबरोबर मस्त तीनपट अशा आपल्या चकल्या फुललेल्या आहेत नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक खास ट्रिक वापरून अगदी सोप्या पद्धतीने उपवासाच्या साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या करणार आहोत ह्या चकल्या मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात आणि बनवायला अगदी सोप्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना आणि बटाट्याच्या उपवासाच्या चकल्या करण्यासाठी इथे मी एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाना घेतला आहे आता साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करण्यासाठी आपण इथे खास ट्रिक वापरणार आहोत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा आपण टाकून घेऊया आता मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला जाडसर असा हा साबुदाणा वाटून घ्यायचा आहे तर इथे बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा पद्धतीचा जाडसर असा हा साबुदाना इथे मी वाटून घेतला आहे आपला रवा ना त्या रव्यापेक्षा थोडासा जाडसर हा सा साबुदा साबुदाना वाटून घेतला आहे आता हा वाटलेला साबुदाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला साबुदाना व्यवस्थित भिजेल पाणी साबुदाना लागेल तेवढंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे पाणी घालण्याची घाई न करता जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया हे साबुदाण्याचं जे जाडसर आपण पीठ करून घेतलं आहे ना किंवा जाडसर साबुदाणा करून घेतला आहे हा साबुदाणा व्यवस्थित भिजेल असं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीचा व्यवस्थित असा हा साबुदाणा इथे मी भिजून घेतला आहे खूप जास्त पाणी या साबुदाण्यामध्ये नाही घालायचं आता हा भिजवून भिजून घेतल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीचा भिजून घेतला आहे आता याच्यामध्ये वरतून थोडंसं पाणी घालून घेऊया आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार तास हा साबुदाना आपण भिजून घेणार आहोत तर बघा साधारण चार तास हा साबुदणा मी इथे भिजून घेतला आहे आणि आता जो आपला साबुदाणा आहे ना तो खूप मस्त असा भिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि आपण घातलेलं पाणीसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे आता साबुदाना बटाट्याच्या चकल्या करण्यासाठी इथे मी एक पाव साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत साबुदाना आणि बटाट्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे साबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत तर आता हे बट उकडून घेतलेले बटाटे आपण किसून घेऊया साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या करण्यासाठी बटाटे कधीच कर मॅश करून न घेता अशा पद्धतीने किसणीने किसून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही तर बघा सगळे बटाटे इथे मी किसून घेतले आहेत आता आपण जो भिजून घेतलेला साबुदाणा आहे ना तो याच्यामध्ये घालून घेऊया तर हा सगळा साबुदाना याच्यामध्ये मी घालून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी चालेल एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मळून मळून मऊसर असं करून घ्यायचं आहे बघा इथे आपण मिक्सरमध्ये जो साबुदाना काढला होता ना त्याने आपला जो चकल्याचा जो पीठ आहे ना ते अगदी मस्त असं मळल्या जाते आणि चकल्या करायला सुद्धा खूप सोप्या जातात तर इथे बघा मळून मळून मी याचा मस्त असा गोळा करून घेतला आहे मिक्सरमध्ये साबुदाणा काढल्यामुळे खूप मस्त असं आपलं चकल्याचं पीठ इथे तयार झालं आहे आता चकल्या करण्यासाठी पितळेचा साच्या लांबी चकलीची प्लेट लावून घेतली आहे आता काय करायचं आहे पाण्याने हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे आणि आपल्या साच्यामध्ये हे चकलीचं पीठ किंवा हा चकलीचा जो गोळा आपण तयार केला आहे साबुदाणा आणि बटाट्याचा हा भरून घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावल्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही तर बघा हा मी अगदी व्यवस्थित असा भरून घेतला आहे आता हा साचा आपण बंद करून घेऊया आणि आता आपण याच्या सकल्या करून घेणार आहोत सकल्या करण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतला आहे आता या प्लॅस्टिकच्या पेपरला अगदी किंचितसर असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे अगदी किंचितसर असा हा तेलाचा हात लावायचा किंवा नाही लावला तरीसुद्धा चालेल आणि आता आपण चकल्या करून घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता आपण साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे आपल्या चकल्या अगदी सोप्या पद्धतीने होत आहेत आणि मधामध्ये कुठेच तुटत नाहीत याच्याऐवजी जर आपण अख्खा साबुदाना जर घेतला ना चकल्यामध्ये तर चकल्या करायला खूप कठीण जातात आणि त्यामध्येच तुटतात आणि अशा पद्धतीने साबुदाणा बारीक करून घेतल्यामुळे तुम्हाला हव्या तेवढ्या मोठ्या चकल्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता आणि चकल्या करण्याला तुम्हाला अजिबातही कठीण जात नाही खूपच सोप्या पद्धतीने आपण ह्या चकल्या करू शकतो हाताला अजिबातही त्रास होत नाही अशी एक खास ट्रिक वापरून जर तुम्ही ह्या चकल्या केल्या ना तर चकल्या कितीही जास्त प्रमाणात करा चकल्या करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही उलट उत्साहच येतो तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या इथे मी करून घेतल्या आहेत आणि आता दोन दिवस उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या कडकडीत अशा वाळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा दोन दिवस उन्हामध्ये ह्या चकल्या मस्त अशा कडकडीत वाळून झाल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप मोठ्या मोठ्या अशा चकल्या मी इथे करून घेतल्या आहेत चकल्या करताना अजिबात तुटल्या नाहीत अशा पद्धतीने चकल्या करून तुम्ही दोन वर्षासाठी स्टोअर करू शकता आता ह्या उपवासाच्या चकल्या आपण तळून पाहूया पण ह्या चकल्या तळण्यासाठी तेल छान गरम असलं पाहिजे तेल जर थोडंसं जरी थंड असलं तरी चकल्या व्यवस्थित फुलत नाहीत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता ह्या चकल्या तेलामध्ये घालूया आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी तीन पट इतक्या आपल्या चकल्या फुललेल्या आहेत आणि खूपच मस्त अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत बघा रंगसुद्धा खूप छान असा चकल्याला आलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा चकल्या तळून दाखवते तेल अगदी व्यवस्थित गरम असलं की चकल्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच फुलायला लागले आहेत बघा खूपच मस्त, मस्त अशा आपल्या ह्या उपवासाच्या साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या इथे तयार आहेत अगदी तीनपट इतक्या आपल्या चकल्या फुललेल्या आहेत आणि खूपच मस्त खुसखुशीत अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत बघा किती मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत खायला खूपच मस्त टेस्टी आणि खमंग लागतात तुम्हाला इथे मी दाखवते बघा आपल्या ज्या कच्च्या चकल्या आहेत ना त्याचा आकार बघा आणि तळल्यानंतर तीन पट इतकी ही चकली आपली फुललेली आहे खूप मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हाला आजची ही चकलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद